मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्री कॅट ट्युटोरियल सीरीजमधील नवीन व्हिडिओमध्ये। मी फ्री कॅट ऑलरेडी ओपन केलेलंच आहे, तर क्रिएट न्यूवरती क्लिक करून जसे की आपली स्टँडर्ड प्रोसिजर आहे, पार्ट डिझाईन वर्कबेंचमध्ये जाऊन आपण स्टार्ट करूयात। आपल्याला क्रिएट अ न्यू बॉडी अँड मेक इट ॲक्टिव्हवरती क्लिक करावं लागेल, त्यानंतर स्केच बनवावं लागेल। ही आपली स्टँडर्ड प्रोसिजर आहे। तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण कॉन्स्टंट सगळे कॉन्स्टंट शिकून घेतले होते। तर या व्हिडिओमध्ये आपण बेसिक प्रोसिजर्स ज्या आहेत, जसं की पॅड आहे, रिव्हॉल्व आहे, लॉफ्ट आहे, स्वीप आहे, ॲडिटिव सिलेंडर, होल सॉरी पॉकेट, होल, ग्रू, हे सर्व कमांड्स शिकणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला स्केचर वर्कबेंचमध्ये जाऊन स्केच क्रिएट करावं लागेल। तर प्रथम आपण पॅड कसं करतात ते बघूया। पॅड म्हणजेच एक्सट्रूड, एखादं टू डायमेन्शनल शेप तुम्ही थ्री डायमेन्शनल शेपमध्ये पॅड किंवा एक्सट्रूड वापरून कन्वर्ट करू शकता। तर आपण पाहूयात कसं। मी एक रेक्टँगल ड्रॉ करतो येथे। मी याला डिफाईन करत बसत नाही कारण हे वेळ घेऊ शकतो खूप। तर आपण पाहू शकता हा रेक्टँगल आहे, हा टू डायमेन्शनल आहे। आपल्याला याला एक्सट्रूड करण्यासाठी हा सिलेक्ट करून ऑलरेडी सिलेक्टेड असतो, इथे पाहू शकता हे ऑलरेडी सिलेक्टेड आहे। याला सिलेक्ट केलेलं आहे आपण आणि पॅडवरती क्लिक करून आपण याला डायरेक्टली पॅड करू शकतो, म्हणजेच एक्सट्रूड करू शकतो। तर आपण पाहू शकता की टू डायमेन्शनल शेप हा थ्री डायमेन्शनल शेपमध्ये कन्वर्ट झालेला आहे। तर तुम्ही इथून त्याचा टाईप ठरवू शकता, डायमेन्शन यूज करून तुम्ही त्याला किती लांबीपर्यंत एक्सट्रूड करायचं आहे ते ठरवू शकता। तुमच्याकडे दोन तीन हे असतील, दोन तीन ऑब्जेक्ट असतील, किंवा तुम्ही मोठ्या ऑब्जेक्टवरती काम करत असाल तर आपण तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टच्या शेपचा किंवा एखादा सरफेस त्याचाही रेफरन्स या टू लास्ट, टू फर्स्ट, अप टू फेस हे फंक्शन्स देखील यूज करून तुम्ही तिथपर्यंत त्याला एक्सट्रूड करू शकता। तर आपण डायमेन्शन्स बघूयात। पहिला इथे डायमेन्शन्स तुम्ही टाकू शकता। आता इथं 10 बाय डिफॉल्ट आहे। जर मी याला चेंज केलं शंभर केलं तर वन हंड्रेड एम एम्स म्हणजे 10 सेंटीमीटर ते एक्सक्लूड होऊन जाईल। तर आपण पुढील कमांड पाहूयात। आता सॉरी आपण असे करूयात, प्रत्येक कमांडसाठी वेगवेगळं स्केच क्रिएट करूयात। आता पुढील कमांड आहे रिव्हॉल्व। रिव्हॉल्वसाठी मी स्केचमध्ये आलेलो आहे आणि इथून मी एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो, सर्कल। तर आपण पाहू शकता सर्कल इथे अवेलेबल आहे। तर रिव्हॉल्व काय असतं, एखाद्या ॲक्सिस भोवती एखादा शेप हा रिव्हॉल्व केला जातो 360 डिग्रीमध्ये किंवा त्याच्यापेक्षाही कमी डिग्रीमध्ये। जर तुम्हाला 360 डिग्री हवं असेल तर 360 डिग्री तुम्ही सिलेक्ट करू शकता, किंवा त्याच्यापेक्षा कमी हवं असेल तर तेही सिलेक्ट करू शकता। आता पाहू शकता हे स्केच ऑलरेडी सिलेक्टेड आहे।
रिवॉल्व वरती क्लिक करा, तुम्ही पाहू शकता टू डायमेन्शनल ऑब्जेक्ट, हा थ्री डायमेन्शनल शेपमध्ये कन्वर्ट झालेला आहे. तर तुम्ही याला, आता मी हा झेड ॲक्सिसच्या भोवती त्याला रिवॉल्व केलेला आहे, तुम्ही त्याचा ॲक्सिसही बदलू शकता अशा प्रकारे. रिवॉल्वसाठी एक रूल आहे की जो तुमचा टू डायमेन्शनल शेप आहे, जी टू डायमेन्शनल फिगर आहे, ती फिगर तुम्ही ज्या ॲक्सिसच्या भोवती रिवॉल्व करणार आहात तो ॲक्सिस त्या फिगरला परपेंडिक्युलर पाहिजे. म्हणजे आता इथं व्हर्टिकल स्केच ॲक्सिस आणि हॉरिझॉन्टल स्केच ॲक्सिसच्या भोवती हे रिवॉल्व होऊ शकतं. म्हणजे एक्स आणि वाय ॲक्सिसच्या, सॉरी, एक्स आणि झेड ॲक्सिसच्या भोवती हे रिवॉल्व होऊ शकतं, पण वाय ॲक्सिसच्या भोवती, एक सेकंड, मी झेड ॲक्सिसच्या भोवती याला सिलेक्ट केलं आणि जर ओके मी केलं तर हे म्हणेल की रोटेशन ॲक्सिस मस्ट नॉट बी परपेंडिक्युलर विथ द स्केच प्लेन. त्यामुळे हा रूल तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. त्यामुळे मी वेगळा ॲक्सिस सिलेक्ट करतो आहे, लेट्स से एक्स ॲक्सिस. तर तुम्ही पाहू शकता की हे रिव्हॉल्व झालेलं आहे. पुढील कमांडसाठी नेक्स्ट डॉक्युमेंट घेऊयात. तर पुढील कमांड होती लॉफ्ट. तर लॉफ्ट कमांड यूज करून तुम्ही दोन प्लेनमध्ये असणारे दोन वेगवेगळे शेप जोडू शकता. तर ही लॉफ्ट कमांड आहे. समजा हा जो रेड पोर्शन इथे दिसतोय रेक्टँग्युलर, तो एका प्लेनमध्ये आहे आणि हा छोटा रेक्टँगल एका वेगळ्या प्लेनमध्ये आहे. तर तुम्ही ते दोन फिगर्स ह्या लॉफ्ट फंक्शनने जोडू शकता. तर आपण पाहूयात कसे. तर यासाठी मला दोन स्केच लागतील. मी एक स्केच पहिला क्रिएट करतो. एक रेक्टॅंगल मी क्रिएट केलेला आहे, क्लोज करतो आहे. आपण आता पाहू शकता की हा रेक्टॅंगल क्रिएटेड आहे आणि ते सिलेक्टेड आहे. जर तुम्हाला याच बॉडीमध्ये नवीन स्केच बनवायचं असेल तर ह्या स्केचच्या बाहेर क्लिक करून ह्याला डिसिलेक्ट करून नवीन स्केचवरती क्लिक करावं लागेल. जर तुम्ही असं केलात तर दुसरं स्केच क्रिएट होईल. अदरवाईज जर तुमचं हे सिलेक्टेडच असेल आणि तर तुम्ही ह्याला क्रिएट अ न्यू स्केचवरती क्लिक केलात तर नवीन स्केच क्रिएट होणार नाही. त्यामुळे नवीन स्केच क्रिएट करायचं असेल तर पहिल्या स्केचला डिसिलेक्ट करणं गरजेचं आहे. त्यासाठी इथे बाहेर कुठेही क्लिक करू शकता. तर नवीन स्केच बनवूयात. एक्स वाय प्लेनच सिलेक्ट करतो आहे मी त्यासाठी. बाय द वे, लॉफ्टचा यूज करून तुम्ही एकाच प्लेनमध्ये किंवा वेगवेगळ्या प्लेनमध्ये असणारे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स एकमेकांना जोडू शकता. तर इथे एक छोटासा रेक्टॅंगल मी ड्रॉ करतो आहे. ओके, तर आपण आता पाहू शकता की हे दोन रेक्टॅंगल एकाच प्लेनमध्ये आहेत. हे दोन रेक्टॅंगल एकाच प्लेनमध्ये असल्यामुळं आपल्याला यातला एकांदा रेक्टॅंगल वेगळ्या प्लेनमध्ये न्यावा लागेल. तर त्यासाठी एक मेथड असते. त्यासाठी आपल्याला पार्ट या वर्कबेंचमध्ये जावं लागेल आणि पार्ट या वर्कबेंचमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक प्लेन इथे क्रिएट करावा लागेल. इथून
क्रिएशन ऑफ पैरामीटराइज्ड ज्योमेट्रिक प्रिमिटिव्स यूज करून आपण इथे एक प्लेन बनवू शकतो. सॉरी, तर आपण पाहू शकता की इथे प्लेन, बॉक्स, सिलिंडर, कोन अशा वेगवेगळ्या शेपचे जे प्रिमिटिव शेप्स आहेत ते आपण इथे बनवू शकतो. तर आपण प्लेन सिलेक्ट करूयात आणि क्रिएट करूयात. तर आपण पाहू शकता की हा प्लेन इथे 10x10 हा प्लेन इथे बनलेला आहे. तर आपण क्लोज करूयात आणि परत पार्ट डिझाईन वर्कबेंचमध्ये परत येऊयात, रिटर्न येऊयात. तर हा प्लेन इथे क्रिएट झालेला आहे. तर तुम्हाला जर स्केच रोटेट करायचा असेल तर तुम्ही शिफ्ट आणि राईट क्लिक करून तुम्ही ते रोटेट करू शकता अशा प्रकारे. आता आपल्याला हा प्लेन आहे तो ह्या स्केचच्या प्लेनपासून वेगळा करावा लागेल. त्यासाठी आपण ह्या प्लेनचे कोऑर्डिनेट्स चेंज करू शकतो. त्यासाठी हा प्लेन सिलेक्ट करा, तुम्ही हा इथूनही करू शकता अशा प्रकारे. तर इथे प्लेसमेंट टॅबच्या खाली जी पोझिशन आहे एक्स वाय आणि झेड कोऑर्डिनेटमध्ये आपण याची पोझिशन चेंज करू शकतो. लेट्स से आपण झेड ॲक्सिसमध्ये याला मी 10 mm वरती नेतो आहे. तर आपण पाहू शकता की 10 mm ते वरती गेलेला आहे. ओरिजिनल प्लेन जो एक्स वाय झेडच्या 0 0 0 या पोझिशनला होता तो आता 0 0 10 म्हणजेच एक्स वाय झेड 0 0 10 पोझिशनला गेलेला आहे. तर आता ह्यातील एखादं स्केच ह्या प्लेनमध्ये मूव्ह करण्यासाठी आपल्याला मॅप हा फंक्शन यूज करावा लागेल. त्यासाठी प्रथम आपण हा प्लेन सिलेक्ट करूयात, मॅपवरती क्लिक करूयात. तर हे विचारेल आपल्याला की तुम्हाला कोणतं स्केच मूव्ह करायचं आहे. तर तुम्ही स्केच किंवा स्केच 001 या दोन्हीपैकी कोणतंही स्केच मूव्ह करू शकता. पहिलं स्केच मूव्ह करूयात. तर तुम्हाला ओके करावं लागेल, फेस सिलेक्ट करावा लागेल त्याचा. तर तुम्ही पाहू शकता की आता हे सेपरेट झाले आहेत, हे वेगवेगळ्या प्लेनमध्ये आहेत. तर याच्यावरती क्लिक करून जर तुम्हाला हे हिडन करायचं असेल तर प्लेनवरती क्लिक करून प्लेनला सिलेक्ट करून तुम्ही स्पेस बार दाबून याला हिडनही करू शकता. परत सिलेक्ट करून परत स्पेस बार दाबून त्याला तुम्ही परत शो करू शकता. तर आता लॉफ्ट हे फंक्शन यूज करण्यासाठी तुम्हाला यातील एखादा स्केच पहिला सिलेक्ट करावा लागेल. मी स्केच पहिला सिलेक्ट करतोय, फर्स्ट स्केच. त्यानंतर लॉफ्टवरती क्लिक करतोय. तर इथे तुम्हाला दिसेल हा ऑब्जेक्ट पहिला आपण सिलेक्ट केलेला आहे. मी ॲड सेक्शनला जाऊन जो सेक्शन आपल्याला ॲड करायचा आहे म्हणजे जी स्केच ॲड करायची आहे त्याच्यावरती क्लिक करा. आणि तुम्ही पाहू शकता की हे दोन वेगवेगळ्या प्लेनमध्ये असणारे दोन स्केचेस आता एकमेकाला जोडले गेलेले आहेत. ओके करून तुम्ही याला व्हॅलिड करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही दोन वेगवेगळ्या प्लेनमध्ये असणारे दोन वेगवेगळे स्केचेस एकमेकांना जोडू शकता. हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.